न्यूज मराठवाडा। तुळजाभवानी देवीचे पुजारी शिवाजीराव कदम पाटील यांचे 23 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजता दुःखद निधन झाले आहे। त्यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या पश्चात 2 मुले मुली असा नातवंडे असा मोठा परिवार आहे। या तालुक्याचे माजी आमदार माणिकराव खपले यांच्या कार्यकाळात शेतकरी कामगार पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले। अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे शिवाजीराव कदम पाटील हे तुळजाभवानी देवीच्या बोपे पुजारी परिवारातील असल्यामुळे देवीची सेवा त्यांनी अनेक वर्ष केलेली आहे। त्यांच्या या निधनानंतर शहरात त्यांच्या प्रति शोक व्यक्त करण्यात आला। त्यांच्यावर 24 डिसेंबर रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील। न्यूज मराठवाडा तुळजापूर।